नमस्कार. 27 मार्च जागतिक रंगमंच दिवस. प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे लिखित, दिग्दर्शित आणि त्यांचंच सादरीकरण असलेलं वराड निघालंय लंडनला हे नाटक सर्वांनाच सुपरिचित आहे. त्यातल्या ननंद भाऊजायाच्या नात्यातील खोज सादर केले आहे ज्योती नंदन मनोहर यांनी. चला तर मग बघूया ही भाऊजय काय म्हणते आपल्या नंदेबद्दल. नमस्कार कुबेरकर, तुम्हा सगळ्यांना जागतिक रंगभूमी रंगमंच दिनाच्या शुभेच्छा. प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे यांचं वराड निघालंय लंडनला हा जो एकपात्री प्रयोग आहे त्यातल्यामध्ये त्यामधला मी नंदा भाऊजे यांच्या नात्यातली खोज ती सादर करते. तर ऐका. अकसुशे ते कोण पाहुणे येणार आहेत? मुलीचे वडील जॉनराव. ते कळल्यापासून की नाही मला काय बी सुधारणं झालंय. शपथ खोटं नाही सांगत. अगं छातीत नुसतं धोड 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 होत आहे. वंस गेल्या ना. अजिबात काम करत नाही. अजिबात कामाला हात लावत नाही. नुसतं या खोलीत न त्या खोलीत त्या खोलीत न त्या खोलीत अशी गुरु 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 हिंडती आणि असं भासवती की कामाचे डोंगर उचलाय लागली. पण आपल्याला काय बोलता येत नाही ना ग. आपल्याला काय बी बोलता येत नाही. तोंडाबून मुख्यांचा मार. सुशे कसे बसे दिवस ढकलती. कंटा आला बे मला. शपथ खोटं नाही सांगत. तुला सांगते अजिबात काम करत नाही. आता काय बोलायला जावं तर नाकावर माशी बसू देत नाही. तुला माहिती की तिचा स्वभाव. जरा बोललं की फुस जरा बोललं की फुस जरा बोललं की फुस. अगे काय हे आता नडण झाली म्हणून काय डोक्यावर मिरे वाटायचे का? वा बाई वा अस कस. आता एकत्र कुटुंब मोठ बारदान म्हटलं तर प्रत्येकानं काम वाटून घ्यायला नको का ग सुशे? आता मी एकटीनीच किती मरा मरा मरायचं त्याला काही मर्यादा आहेत का नाही शेवटी? वाबी वा अस कस. परवा मी हे कट्ट्यावर गप्पा मारीत बसलो होतो घटकाभर. तेव्हा मी त्यांना म्हंटल मी त्यांना अहो तुमची सख्खी बहीण झाली म्हणून काय डोक्यावर मिरे वाटायला सांगताय का धोंड खोडायला सांगताय? हा एखादं वशट भांडं दिसलं तर घासून ठेवायला सांगा. एखादा कपड्याचा बोळा दिसला तर चांगली घडी घालून ठेवायला सांगा. आता आपलं हक्काचं माणूस म्हणून मी त्यांना सांगायला गेले. अगो लगेच बोलले बाई मला. चाप बोलू नको चाप बोलू नको चूप बोलू नको इतके बोलले फडा फडा. असं मेलं नशिबच फुट. जितता हात घालायला तितत नुसती भोक निघाली. तरी मी आमच्या वडिलांना सांगितलं होत मला या घरात येऊ नका मला या घरात येऊ नका. पण तेव्हा त्यांनी मामांनी पाठीवर हात फिरू 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 सांगितलं. मोठ घोर मोठ घोर मोठ घोर हे मोठ घर बडा घरन पोकळ भासा. अजिबात काम करत नाही. बरं कामानं माणूस मरतय का झिजतय का लुळ पांगळ होतय सांग बरं मला. हो पण मी एकटीने किती मरायचं कामानं. बरं कामाचं काही नाही ग पण काय चांगलं झालं की मोठेपणा हे न घ्यायचा. हा बाई वा अस कस काही चांगलं झालं माझ्यामुळे झालं चांगलं झालं माझ्यामुळे झालं. अग काय हे आता यंदाच्या वर्षी प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरानं पास झाले कधी नव्हे ते तर ही सगळ्या गावात सांगत सुटली. माझ्यामुळं प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरानं पास माझ्यामुळे प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरानं पास हिच्यामुळे प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरानं पास. थांबेली
बातमी कवा सांगावी, काय सांगावी, त्याचं काय दर्पण. दुपारी दार बंद होती, तो कोड्या वाजवू 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 सांगते. आता कोणाचं काय चालतंय, कोणाचं काय चालतंय, काय गो सुशे, अशी काय नसती करायलीस. मी काय तिला घाबरते का, फक्त आली की सांगते. अगं यंदाच्या वर्षी पाऊस बक्कळ झाला, आणि तुला सांगते हा असा शेतात टरारा फुगून आला, हरभरा एक दाना असा टरारा. ही पया सगळ्यांना सांगत सुटली, माझ्यामुळे हरभरा टरारूंवर, माझ्यामुळे हरभरा टरारूंवर, हिच्यामुळे हरभरा टरारूंवर, हरभरी मेली. परवा सुलवंच नभाळ झालं, लेकरू झालं की नाही. नको बाई नको, ही कशाच श्रेय घेईल, काय सांगतात नाही अगो. आणि तुला सांगते काय काय आलो, अशी का आली का ती, आली का आली की बाई वंच, या 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 बसा, दमला सर, पाणी देऊ. नमस्कार.